आहे की सत्ता ज्यांच्याकडे आहे ते सत्तेत राहणारे लोक ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करून घडवून आणण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे रवी राणा काय बोलतात यापेक्षा त्यांचा बोलवता धनी कोण आहे हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे अशा सगळ्या चौकशीची पर्वा आम्ही करत नाही. मनसे प्रमुख राज ठाकरे विधानभवनात मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी सदिच्छा भेट घेतली, ते मला माहित नाही. मी पायरीवरती होतो त्यामुळे मला कोणत्याच या घडामोडीची कल्पना नाही. थँक्यू. रेल्वेचे आद्य प्रवर्तक नाना शंकर शेठ यांचं स्मारक मुंबईमध्ये व्हावं म्हणून मुंबई महानगरपालिकेने स्मारक समितीला वडाळा येथे जमीन देऊ केली. ही जमीन स्मारक समितीच्या ताब्यात आहे, परंतु आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे मुंबईचे रेल्वेचे आद्य प्रवर्तक नाना शंकर शेठ यांचं स्मारक मात्र आज मितीपर्यंत होऊ शकलेलं नाही. आणि मग नाना शंकर शेठ यांचं योगदान मुंबईसाठी पाहता या सरकारने नाना शंकर शेठ यांच्या स्मारकासाठी 25 कोटी रुपये द्यावे अशी मागणी मी अर्थमंत्र्यांकडे केलेली आहे. आणि या सरकारने खऱ्या अर्थाने नाना शंकर शेठ यांच्या स्मारकाला 25 कोटी रुपये देऊन हे स्मारकचं मुंबईमध्ये उभं राहिलं. खऱ्या अर्थाने नाना शंकर शेठ यांना आपण अभिवादन करतोय अशा पद्धतीचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबई शहरामध्ये जाईल आणि म्हणून अर्थमंत्र्यांनी याला मंजुरी द्यावी अशी मागणी मी केलेली. काल त्यानुसार मनीषा काइंदे यांनी, आज मी सभागृहामध्ये नव्हतो, पायऱ्यांवरती होतो, त्यामुळे सभागृहातलं कामकाज वरच्या आणि खालच्या मला खरोखर माहीत नाही, परंतु नाना शंकर शेठ यांच्यासाठी स्मारकाला पैसे मिळावे म्हणून मी उपमुख्यमंत्र्याला पत्र दिलं. माननीय उपमुख्यमंत्री यांना काल हे पत्र दिलं आणि आज तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला कळलं पाहिजे की महाराष्ट्र सरकार किती सेन्सिटिव्ह आहे नाना शंकर शेठ यांच्या बाबतीत, आणि म्हणून हे पैसे त्यांनी या स्मारकाला द्यावे अशी आमची विनंती.